हा आलो एक मिनिट काय झालं आई उठली काय नाही नाही आई नाही उठली अहो बाळ बदललंय काय हो ते बाळ नाहीये असं कसं पण 10 मिनिटांपूर्वी आई झोपत होती ना याला माहित नाही मला बदल कसं आहे जयश्री जयश्रीला विचारा हे जयश्री इकडे हे बाळ कसं प्लीज प्लीज 5-10 मिनिटं थांबा आई झोपल्यात ना तोपर्यंत बाळ अंधवे आहे थोडस ऍडजस्ट कर प्लीज अंधवे म्हणजे काय चाललंय उली 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 बाळ बदललं पुन्हा नाही 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 आधी बाळ बदललं होतं त्यावेळी माझ्याकडे पुरावा नव्हता कारण पहिलं पण गोर होतं आणि दुसरं पण गोर होतं आता या काळ्या बाळाचं काय करणार ऐकून घे आता मी कोणाचं ऐकणार नाही वहिनी मला अडवू नकोस या आज मी तुम्हाला दाखवून देणार अति उठ रात्र वैरायची आणि झोपून काय राहिली आहेस आज मी तुला सिद्ध करून दाखवतो हा सूर्य आणि हा जयंता इतके दिवस सगळे मला खोटं पाडत होते ना आता बघ अरे बोलणार आहेस का आता इकडे इकडे बघ इतके दिवस मी सारखा तुझ्या हातचा अमानुषपणे मार खातोय आती पण आज मी सगळ्या रहस्यावरचा पडदा असा बुरबुर बुरबुर बाजूला करणार आहे अरे नंदे अरे झोपू दे ना तिला अरे आता कुठे डोळा लागला होता तिचा आणि तू उठवतोयस काय तिला काय झालं एवढं काय झालं हे सांगण्यासाठीच मी तिला उठवतोय अरे जे सांगायचंय ते व्यवस्थित सांग ना नीट सांगतो आती माझ्याकडे भरपूर टाइम आहे आज हे मला सगळं कळलेलं आहे आज एका रहस्यावरचं पितळ मी उघडं पाडणार आहे उघडं काय डायरेक्ट काळं पाडणार आहे बघशीलच तू हा कसला आवाज काय तुटलं काय रे नंद्या काय फोडलंस माझ्या बुडाखाली काहीतरी बहुतेक फुटलंय आत्ती पहिल्यापासून वेंधळाच आहेस तू बघून नाही बसायचंस का काय फोडलंस दे माझा चष्मा बघते मी दे तुझा चष्मा माझा चष्मा अरे देवा आंधळ केलंस मला तुला माहितीये ना कि चष्म्याशिवाय मला दिसत नाही अरे बापरे नंद्या अरे काय केलंस तू हे मी तू काहीतरी सांगणार होतस ना आईला सांग ना आता सांग ना नंद्या बोल की आत्ती बाळ बदललेलंय हे बघ तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि बघ मी खरा आहे की खोटा आहे ते कुठे आहे बाळ बाळ द्या मला माझ्या मांडीवर ठेवा हो हो एक मिनिट आज मी करणार आहे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं तूच बघ बाळ तर आहे आत्ती त्याचं डोकं बघ अगं आत्ती अगं डोकं तिकडे नाही डोकं इकडे आहे बघ इकडे नाही आत्ती इकडे इकडे केस बघ हे बघ केस कमी झालेत की नाही बघ आहे ना केस कमी झालेत ना म्हणजे बाळ बदललंय ना बदललंय ना अरे मेल्या मला चष्म्याशिवाय कसं दिसणार सारखा सांगतो तू बाळ बदललाय डॉक्टर कडे जाऊन दाखव मी आधी चष्म्याच्या डॉक्टर कडे जाऊन तुझा चष्मा रिपेअर करून आणतो आधी मग तू तो डोळ्याला लाव आणि बघ बाळ बदललंय की नाही ते आलोच मी काय झालं करे तो नंद्या कोणत्या एक क्षणी येईल आता तेव्हा तू अजून बघ ना आई झोपली का अजून ते बघ ना प्लीज बघते मी राहुल सेठ हे बघ नंद्या नंद्या हे बघ तू माझं ऐकून घे याद आहे राहुल सेठ आपको आपके इसी घर में लगातार कुछ दिनों से मैं थप्पड़ खा रहा हूँ लेकिन आज उन सब थप्पड़ों का हिसाब मैं चुकता करूंगा क्योंकि आज सुबह ही मैंने जोरदार थप्पड़ खाया है अब तुम पूछे कि क्या है तुम्हारे पास मेरे पास आती का चश्मा है राहुल हाथ मत लगा राहुल आती करू नकोस हे बघ माझा ऐकून घे तू राहुल्या माझ्या अंगाला हात लावू नकोस आणि अंगावर हात टाकू नकोस मोठा भाऊ आहे मी तुझा हात लावत नाही हात जोडतो तुझ्या समोर मला हात जोडून काही फायदा नाही तू आज जाऊन आतीला सांगणार आहेस हे सगळं पण मी आज जाऊन तिला सांगणार आहे आज नंद्या हे बघ अरे आई झोपली आतमध्ये उगाच उठवलंस ना तर खाशील परत तू हे बघ तू शहाणपणा करून मला शिकू नकोस माझा प्रश्न आहे तो तुझा नाही माझं गालफाड सुजलेलंच आहे ऑलरेडी खूप थोबाडीत खाऊन आणखी एक खाल्ली तर मला काही फरक पडत नाही मला अडवू नको हे घ्या दुर्गा देवी देशमुख हे तुमचे नवीन डोळे हे डोळ्याला लावा आणि बघा एकदा बाळाकडे म्हणजे मी काय म्हणतो हे तुम्हाला कळेल तुम्हाला दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी असं वेगळं करता येईल बघा सोनाली बाळ दे मला द्या इतके दिवस मार खाल्ला आता नाही दाखव आत्ती लोचा ही काय गडबड बाळ कुठे बदललंय अरे ही काय भानामती आहे ही भानामती नाही तुझे डोळे फुटलेत
एक मिनिट आती, मला कळलंय तुला आता खूप चांगलं दिसायला लागलंय. जा, माझ्या नातवाला काळा काळा म्हणत होता. आरशात बघ आता तुझा गाल किती काळा पडलाय तो. माझ्या नशिबातले हे भोग कधी संपणार आहेत कुणास ठाऊक. नाही नाही आई, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मला मला वाटलं ही. अरे काय वाटलं तुला? आत्ती, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्या दिवशी आम्हाला दोघांना तू कपाटात पकडलंस त्या दिवशी, की हा हिच्या रूम मध्ये आलाय, पण माझं कुणी ऐकून घेतलं नाही, उलट माझ्यावरच खोटे आरोप केले. आणि तू चांडाळ नाही, तुला कुठलाही बॅनर चालतो? नाही नाही तसं काही नाहीये. तू गप्पास, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि तू म्हणतेस असं नाही. राहुल, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू तू असा असशील. आई माझं ऐकून तर घे. अजिबात नाही, मी काही ऐकणार नाही. मला तुमच्या कडल्याशी अपेक्षा नव्हती. अहो काय कमी होती माझ्यामध्ये जे तुम्ही हे केलं, मला फसवलं, संपलं सगळं. सोनाली, अहो सोनाली, अहो ऐक, माझं असं काही नाहीये. ए बॅनरलेस, चल चल. या व्यभिचारी घरात मी राहणार नाही. नंद्या, सामान बांध, निघूया आपण. आत्ती, माझं म्हणणं ऐक. काय? आपण आजचा दिवस इथं थांबू. मला वाटतं आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. काहीतरी गोमय इथेच. हे घ्या, हे घ्या. म्हणजे म्हणजे मला नको आहेत. ऑफकोर्स, माझ्या संसाराला आग लावून तुला समाधान मिळालंच असेल. उगीच काहीतरी बोलू नका. तुम्हाला काय वाटलं, आम्ही फिल्म लाईन मध्ये काम करतो म्हणजे आम्ही सगळे नीती नियम सोडून दिलेत की काय? अच्छा, आणि जे झालं ते काय होतं? आठवतं तुम्हाला, बाळ बदली करण्याच्या गडबडीत ना माझा ड्रेस खूप खराब झालाय आणि मला घरी जायला सुद्धा वेळ नाही मिळाला. मला तुमची एखादी साडी नेसायला मिळेल प्लीज? एवढंच ना, अगं त्या वॉर्डरोब मध्ये साड्या ठेवल्या आहेत, हवी ती घे. तुम्ही मला साडी नेसायला दिली होती, ती साडी नेसून मी पाठमोरी उभी होते, तेवढ्यात राहुल भाऊ आले. राहुल भाऊंना वाटलं तुम्ही उभे आहात म्हणून मागून येऊन मला मिठी मारली. तितक्यात तुम्ही आला आणि तुमच्या सासूबाई आल्या आणि गैरसमज झाला. तू खरं बोलतेस? हो, अगदी माझ्या कामाची शपथ घेऊन सांगते मी. खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्हाला राहुल भाऊंसारखा नवरा मिळाला. तुम्हाला माहिती आहे, इंडस्ट्रीशिवाय माझं जग नव्हतं, पण घर काय असतं ते इथे आल्यावर कळलं मला. नाहीतर मी तेव्हाच सांगितलं असतं, तेव्हा तुमचं नाहीये भाड्याने आणलंय म्हणून. पण मी केवळ तुमच्याकडे बघून गप्प बसले. माझी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीये, पण माझ्यावर जो हा कलंक लागलाय ना तो पुसून टाका. मी तुमच्या समोर हात जोडते. माझ्याकडे एवढी मोठी चूक झाली, मला कळत नाही की मी राहुलची माफी कशी मागू. राहुल भाऊ मनाने खूप मोठे आहेत, लगेच तुम्हाला माफ.